श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. लोकसभेसाठी जिल्ह्यात गेल्या वेळेपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढली. 10वी 12वीच्या निकालात सिंधुदुर्ग पुन्हा एकदा राज्यात अव्वल. अवकाळी पावसामुळे 68 लाखांचं नुकसान. आणि कर्नाटकी यक्षगानचा पहिल्यांदाच मराठीतून प्रयोग सादर. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी निलेश जोशी. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 66.12% मतदान झालं. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडली. 6,64,566 मतदारांपैकी 4,39,419 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2,29,354 पुरुष आणि 2,10,065 महिला मतदारांनी मतदान केलं. जिल्ह्यात महिला मतदार जास्त असून सुद्धा महिला मतदारांचा मतदानाचा टक्का मात्र घसरला. तसंच जिल्ह्यात 2,25,147 मतदारांनी मतदान केलं नाही. पण गेल्या निवडणुकीचा विचार करता जिल्ह्यात यावेळी मतदानाचा टक्का मात्र 4% वाढला. त्यामुळे मतदान वाढीचा हा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता वाढली आहे. 2024 झालेल्या 10वी 12वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यभरातल्या सर्व जिल्ह्यातून सर्वोच्च निकाल नोंदवत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा यंदा पुन्हा एकदा राज्यात अव्वल ठरलाय. जिल्ह्याचा 12वीचा निकाल 98.33% तर 10वीचा निकाल 99.35% लागला. यंदा देखील निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त जिल्ह्यात सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ध्वजारोहण केलं. देशाच्या विकासात महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं असून शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या घामातून राज्य प्रगतीपथावर असल्याचं जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी पोलिसांनी संचलन करून मानवंदना दिली. या ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यातल्या 250 निरक्षर व्यक्ती साक्षर झाल्या आहेत. केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 250 असाक्षर व्यक्ती बसल्या होत्या. त्या सर्व उत्तीर्ण झाल्या आहेत. या 250 नवसाक्षरांमध्ये 199 महिलांचा समावेश आहे तर पुरुषांची संख्या 26 आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडं जमीनदोस्त झाली आहेत. घर गोठे यांची पडझड झाली आहे. यात मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे वीज खांब कोसळलेत. विद्युत प्रवाह खंडित झालाय. महावितरणचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 26 आणि 22 रोजी झालेल्या वादळी पावसानं जिल्ह्यात 59 गावातल्या खासगी आणि सार्वजनिक अशा 516 मालमत्तांचं मिळून 67,78,050 रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान गेल्या आठवड्यात वेंगुर्ले बंदरात होडी उलटून होडीतले 7 खलाशी समुद्रात फेकले गेले होते. त्यातल्या 4 खलाशांचा बुडून मृत्यू झाला होता तर 3 जण वाचले होते. तर बांदा इथं वीज वाहिनी अंगावर पडल्यानं ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या पावसाळी वातावरण आहे. ढगाळ हवामान आणि वातावरणातला उष्मा वाढला आहे. कुणकेश्वर मंदिरात हापूस दिनाच्या निमित्तानं आंब्याची आरास करण्यात आली होती. यावेळी शिवलिंगासह गाभारा सभामंडप हा भाग हापूस आंब्यांनी सजवण्यात आला होता. 11 मे हा दिवस देवगड हापूस दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर ही आरास करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कर्नाटकची प्रसिद्ध लोककला कन्नड भाषेतच सादर केली जाते. त्यातले संवाद आणि गीतं कन्नडमध्येच असतात. पण जिल्ह्यातले यक्षगान आणि दशावताराचे अभ्यासक प्राध्यापक विजयकुमार फातर्फेकर यांच्या प्रयत्नातून यक्षगान चक्क मराठीत सादर करण्यात आलं. उडुपी कर्नाटक इथल्या यक्ष संजीव यक्षगान केंद्राचे प्रमुख आचार्य संजीव सुवर्णा यांच्या संस्थेतल्या कलाकारांनी सावंतवाडी वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यात आंदुर्ले इथं चक्रव्यूह नाटकाचे हे 3 प्रयोग सादर केले. या प्रयोगातले सर्व कलाकार हे कानडी आणि इतर भाषिक होते. पण कुठेही भाषेचा अडसर न येता रसिकांना मंत्रमुग्ध करण्यात हे कलाकार यशस्वी ठरले. विशेष म्हणजे या प्रयोगात 8 महिला कलाकारांनी सादरीकरण केलं. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.